काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप, हे जे काही धंदे चाललेले आहेत, हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत, हे अशा प्रकारचे धंदे करतात। जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील। बिग बॉस OTT2चा विजेता एल्विश यादव याचा नोएडा येथील एका रेव पार्टीतला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे एल्विश हा ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप सध्या त्याच्यावर होतोय। गणेशोत्सवात हाच एल्विश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आला होता, तेव्हा त्याच्याविरोधात असे कुठलेही आरोप केले जात नव्हते। मात्र आता या व्हिडिओमुळे एल्विश प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहेत। उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा आपल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत या प्रकरणी भाष्य केल्याचं दिसतंय। या संपूर्ण प्रकारावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उबाटा सेनेवर आणि विरोधकांवर चांगलाच पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत आणि विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। ललित पाटील यांच्यावर मकोका लावण्याची प्रक्रिया जी आहे ती केलेली आहे, काय सांगणार? असं आहे की अशा प्रकारे ड्रग्सच्या संदर्भात जे जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील, त्याच्यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ड असतील, जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील। आपण ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं आहे, मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे, पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलं आहे। आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं, मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुव्हमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्स तयार करत होते, जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्सच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे। आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं होतं। पॉलिटिशियन्स खूप आरोप प्रत्यारोप होत होते आणि या प्रकरणामध्ये लागे बांधले असे माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात या आरोपांना काही तथ्य नसतं, अर्थ नसतो, अनेक वेळा ते घुबून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात। जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये। एल्विश यादव प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, त्यांच्या वर्षा बंगल्यावर तो जाऊन आला, मुंबईत लपला अशी पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज येत असतात। आता त्यावेळी एल्विश यादव हा कुठलं तरी ते रिअलिटी शो जिंकलेला होता आणि त्याच्यामुळे एक सेलिब्रिटी होता, असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात। आणि ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कुठला आरोप नव्हता, त्यावेळेस तो एक सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी आला असेल, त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे असं जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील। त्यामुळे मला असं वाटतं की काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप, हे जे काही धंदे चाललेले आहेत, हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत, हे अशा प्रकारचे धंदे करतात। हिंदी में भी एल्विश के ऊपर आरोप लग रहा है, सीएम के यहां भी गए, सीएम के यहां भी गए। ऐसा है कि सीएम साहब के यहां जब भी गणेशोत्सव होता है तो वहां पर सेलिब्रिटीज जाते हैं, कई प्रकार के लोग, सारे वॉक ऑफ लाइफ के लोग वहां जाते हैं। एल्विश मेरे हिसाब से उस समय कोई रियलिटी शो वगैरह जीते थे तो उसका भी काफी नाम चल रहा था, तो कोई लेकर जाता है ऐसे समय तो थोड़ी ना कहा जाता है। उस समय थोड़ी उनके ऊपर कोई आरोप था या उस समय कोई थोड़ी ये था कि भाई इस प्रकार के किसी पार्टी में वो है या उन्होंने कुछ किया है। तो मुझे लगता है कि इसमें सीएम साहब को घसीटना बिल्कुल गलत बात है। देखिए किसी ने गलती की होगी वो सजा भुगते, पर सीएम साहब का क्या इसमें आरोप करना गलत बात। महायुति